गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पुण्यामधील धरणे ओसंडून वाहत आहेत. अशा वेळेला खबरदारी म्हणून धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असून त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सातत्यपूर्ण पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतोय. या पुरामुळे खास करून सिंहगड रोडवरील एकतानगरच्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झालंय. या भागामध्ये विविध पक्षांचे नेते मंत्री यांनी भेट दिल्या असून आज खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकतानगरमध्ये जात पूरग्रस्तांसोबत चर्चा केली. तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावरती कायमस्वरूपी तोडगा काढू, असं आश्वासन यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलं आहे. एकतानगर मधील सर्व रहिवासी बांधव भगिनीनो, आणि एकतानगर आणि आजूबाजूला मी जे बघत आलो, विठ्ठलनगर आहे, निंबज नगर आहे, आनंद नगर आहे, प्रगती पार्क, गायत्री अपार्टमेंट, सगळे पार्क. आता तुम्हाला सांगतो शारदा अपार्टमेंट, शारदा पार्क, सगळे जेवढे आता इथं लोक आलेत, आपले काही घरात आहेत, इमारतीवर आहेत, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. याचं कारण की आपण या जो पूर आला त्याला अतिशय सक्षमपणे तोंड दिलं आणि प्रशासनानं आणि शासनाला सहकार्य केलं. कारण मी ज्या दिवशी पहिल्या वेळेला पूर आला तेव्हा तिथून सगळं पाहत होतो कंट्रोल रूम मधून, आणि तेव्हा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, कलेक्टर, महापालिका आयुक्त, इवन आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगितलं की तुम्ही देखील तत्काळ या सर्व आमच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जा. आणि मी सांगतो, पहिली घटना अशी आहे की सगळ्या टीम गेल्यानंतर, फायर ब्रिगेडची पण टीम आपली काम करत होती, सगळ्या टीम गेल्यानंतर मग आर्मी जाते, परंतु यावेळेस सुरुवातीलाच आर्मी आली आणि आपल्या मिलिटरी आली आणि आपल्या सर्व लोकांना मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे जे काही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे अतिशय सुरळीतपणे, सुरक्षितपणे झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जीव वाचवणं, याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी नाही, महापालिकेचे लोक, कारण एका महापालिकेच्या कर्मचारी आणि टीमवर एवढा सगळा लोड येतो, त्यामुळे यापूर्वी देखील महाड आणि चिपळूणमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा मी सगळ्या महापालिकांची टीम तिकडे पाठवली होती आणि त्याचा फायदा त्यांना खूप झाला. आणि म्हणून यावेळेस देखील महापालिका मुंबई, आपल्या नवी मुंबई, पनवेल, ठाणे, नाही अरे किट वगैरे तर ते ठीक आहे, ते छोट्या गोष्टी आहेत, ते आता आपल्याला गरजेला ज्या आवश्यक बाबी आहेत, आणखी जे काही आवश्यक आहे तेही आपल्याला मिळेल. शासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जे जे काही आवश्यक आहे, जे आपण या ठिकाणी दिलं पाहिजे ते मिळणार आहे.